सर माइक ऑफ है। ओके तर एखादं फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर त्याचा अर्थ असा होतो की फंक्शनची व्हॅल्यू आणि लिमिटची व्हॅल्यू सेम आहे. ठीक, मॅडम एखाद्याने म्हटलेलं आहे की फंक्शन इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल टू झिरो अँड इट मीन्स व्हॉट, इट मीन्स एफ ऑफ झिरो इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ झिरो किती दिलं त्यांना बघा, एक्स इज इक्वल टू झिरो असताना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे, के इज इक्वल टू लिमिट x tends to 0 f of x म्हणजे लिमिट काढत असताना. सो दिस नॉट इक्वल टू 0 विल बी यूज फॉर फाइंडिंग आउट द लिमिट एंड इक्वल टू 0 विल यूज फॉर फंक्शन. तरी फंक्शन ची व्हॅल्यू k आहे आणि लिमिट साठी f of x आपण हा घेणार, तो किती आहे, लॉग 1 प्लस 2 एक्स इंटू साइन एक्स डिग्री डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं का नाही फार वाट व्हॅल्यू ऑफ सर मला इथे मिळेल. बेसिकली करायचं काय आपल्याला, आता परत लिमिट आपण केलं लॉग ऑफ 1 प्लस इकडे लिहून टाकणार इंटू हा साईन एक्स डिग्री आहे त्याला लिहिणार साईन पाय एक्स अपॉन 180 कारण मला त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि म्हणून डिनॉमिनेटरला सुद्धा कोण असला पाहिजे, पाय एक्स अपॉन 180 असला पाहिजे. पण ऍक्च्युली होता कोण, होता फक्त एक्स, कारण आम्ही एक्स केलं ना, एक एक्स इथे घेतला एक एक्स इथे घेतला, पाय अपॉन 180 आपण जास्तीचा घेतला त्याला कॅन्सल करण्यासाठी इकडे घेणार पाय अपॉन 180 अँड नाव यू विल गेट द आन्सर. या पहिल्या लिमिटचा आन्सर आहे 1 इंटू इकडे 2 इंटू परत या लिमिटचा आन्सर आहे 1 आणि इंटू पाय अपॉन 180 आन्सर किती होऊन जातं, 2 कट करणार तर 90 येणार. सो आन्सर इज पाय अपॉन 90. सेम क्वेश्चन मी त्याच्यामध्ये चेंज करून घेतलं, इफ द फंक्शन डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू फॉर एक्स नॉट इक्वल टू झिरो एन इज इक्वल टू के फॉर एक्स इक्वल टू झिरो इज कंटिन्युअस एट एक्स इज इक्वल टू झिरो देन के इक्वल टू वाय. सो अगेन सेम थिंग, एफ ऑफ झिरो इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स म्हणजेच के इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू झिरो आणि या ठिकाणी आता फंक्शन आपलं चेंज झालेलं आहे. फंक्शन काय आहे, फंक्शन आहे या ठिकाणी x into sin of 1 upon x. So that is the function. The coefficient will be got x into sin of 1 upon x. ठीक आहे, आणि या ठिकाणी आता हा जो साईन 1 अपॉन एक्स आहे तो नेहमीच मायनस 1 आणि प्लस 1 च्या मध्ये असणार. ठीक आहे, सो वी नो दॅट साईडला घेऊन बोलूया, वी नो दॅट मायनस 1 लेस दॅन ऑर इक्वल टू साईन 1 अपॉन एक्स लेस दॅन आर इक्वल टू प्लस 1. एक्स ची व्हॅल्यू कुठेही असू दे, इट डझंट मॅटर, एक्स फॉर एनी रियल नंबर साईन 1 अपॉन एक्स इज ऑलवेज बिटवीन मायनस 1 अँड प्लस 1. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय की मायनस 1 आणि प्लस 1 च्या मध्ये किती आहे मला माहित नाही, किती आहे माहित नाही, पण ती फायनाईट आहे मायनस 1 आणि प्लस 1 च्या मध्ये. तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी डायरेक्ट लिमिट यूज करणार आणि एक्स ची व्हॅल्यू काय घेणार, 0 घेणार. तर एक्स ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर 0 आणि इंटू काही पण असू द्या मायनस 1 प्लस 1 च्या मध्ये आन्सर किती येणार, 0. सो दॅट इज युअर आन्सर. अगेन दिस क्वेश्चन इज फ्रॉम सीओ 2016.
नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, if the function f of x equal to, if the function f of x equal to x plus 1 raised to quad x, x plus 1 raised to quad x is continuous at x is equal to 0, is continuous at x is equal to 0, then f of 0 equal to 1. Then f of 0 equal to what? So that is the question. आता function जर continuous असेल तर आपल्याला माहिती आहे, function जर continuous असेल तर f of 0 म्हणजे काय असतो? F of 0 is nothing but limit x tends to 0 f of x. So it is equal to limit x tends to 0. आणि f of x किती या ठिकाणी? X plus 1 raised to x. याचा answer आपल्याला काढायचा. ठीक है, x plus 1 raised to quad x. Adjustment बघा कशा पद्धतीने करणार. This is equal to limit x tends to 0 I x plus 1 म्हणजे तो आहे 1 plus x bracket raised to 1 upon x आणि whole bracket raised to आता 1 upon x इथे मी adjust केलाय, ज्याला कॅन्सल करण्यासाठी मला इकडे x द्यावा लागेल आणि जो quad x आहे त्याला लिहिणार 1 upon tan x. So this is the adjustment. लक्षात घ्या, x प्लस 1 ला 1 प्लस x दिले मग इथे x आहे म्हणून याच्या पॉवर मध्ये पाहिजे 1 अपॉन x, तो घेऊन टाकला. पॉवर मध्ये 1 अपॉन पाहिजे तो घेऊन टाकला. 1 अपॉन x आपण ऍडिशनल घेतला, त्याला कॅन्सल करण्यासाठी x घेतला आणि हा जो पॉवर मध्ये ऑलरेडी quad x होता तो म्हणजे आहे 1 अपॉन tan x. ठीक, अँड नाउ वी कॅन फाइंड आउट द लिमिट. आता हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटची लिमिट आहे e आणि जो न्यू पॉवर आहे त्या पॉवरची लिमिट आहे 1. x अपॉन tan x लिमिट किती असतं? 1. आणि 1 प्लस x रेस्ट टू 1 अपॉन x त्याची लिमिट असतं e. e रेस्ट टू 1 म्हणजे e इज युअर आंसर. नेक्स्ट क्वेश्चन घे, क्वेश्चन नंबर 4. लेट अस टेक क्वेश्चन नंबर 4. If the function f of x is continuous at x is equal to a, where f of x equal to root x minus root a, root x minus root a, minus root x minus a, divided by under root x square minus a square. Under root x square minus a square. For x not equal to a, then f of a equal to what? For x not equal to a, then f of a equal to what? आता जर का फंक्शन कंटिन्यूअस असेल तर परत तेच, फंक्शन जर कंटिन्यूअस असेल तर याचा अर्थ काय होतो? की फंक्शनची व्हॅल्यू ही लिमिट इतकी असते. लिमिट x टेंड्स टू a f of x, आणि या ठिकाणी f of x काय घेणार आपण? लिमिट x टेंड्स टू a f of x घेतला जाणार रूट x मायनस रूट a मायनस रूट x मायनस a अपॉन रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ठीक, नाउ हियर
जर आपण ऍक्च्युअली डायरेक्टली ए पुट केले तर आंसर येतं 0.0. 0.0 येत असेल तर आपल्याकडे आहे एल हॉस्पिटल सुद्धा आपण करू शकतो. पण परत तुमच्या लक्षात येईल की इट इज नॉट सो इझी, कारण प्रत्येक ठिकाणी अंडर रूट आहे आणि रूटचा जो डेरिव्हेटिव्ह असतो त्याच्यात परत अंडर रूट येतो. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 √x. ठीक आहे, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 √x, म्हणजे परत याच्यामध्ये रूट येतो. सो इट इज नॉट सो इझी टू फाइंड बाय युझिंग युअर हॉस्पिटल. याला रॅशनलायझेशन किंवा जे आपण मेथड युज करतो त्याच्यानेच करावं लागणार आहे. ठीक आहे, लेट अस सॉल्व फॉर दॅट. सो दिस इज इक्वल टू व्हाट, लिमिट एक्स टेंड्स टू ए, दिस इज रूट एक्स मायनस रूट ए, त्याला एका ब्रॅकेट मध्ये लिहितो मायनस, इकडे आहे रूट एक्स मायनस ए, डिनॉमिनेटरला अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, माझे फॅक्टर पडतात एक्स प्लस ए एक्स मायनस ए, सेपरेट सेपरेट लिहितो अंडर रूट एक्स प्लस ए इंटू अंडर रूट एक्स मायनस ए. ठीक, आता याच्यातला हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर हा डिनॉमिनेटरला झिरो करतो, हा फॅक्टर डायरेक्ट लिमिट ने आपण फाइंड आउट करू शकतो, याचं लिमिट डायरेक्ट काढता येतो. म्हणून आम्ही सेपरेट लिहिणार लिमिट एक्स टेंड्स टू झिरो नव्हता, लिमिट एक्स टेंड्स टू ए आहे. सो नेक्स्ट लिमिट एक्स टेंड्स टू ए हा फॅक्टर जो आहे जो डायरेक्ट निघू शकतो त्याला मी बाजूला घेऊन देतो 1/√x + a, दिस इज बाय डायरेक्ट मेथड, आणि इंटू लिमिट एक्स टेंड्स टू ए इकडे आहे रूट एक्स मायनस रूट ए मायनस अंडर रूट एक्स मायनस ए and divided by हा अंडर रूट एक्स मायनस ए. ठीक, फर्स्ट स्टेप मध्ये म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये इथे मी डायरेक्ट लिमिट अप्लाय करू शकतो, एक्स ची व्हॅल्यू काय घेणार ए, सो इट विल बिकम 1/√ एक्स म्हणजे ए प्लस ए, सो दिस इज बाय डायरेक्ट मेथड, इंटू लिमिट एक्स टेंड्स टू ए इकडे डिनॉमिनेटर आहे आणि न्यूमरेटरचे दोन पार्ट आहेत, पहिला पार्ट म्हणून त्याला ब्रॅकेट दिलंय, न्यूमरेटरचे दोन पार्ट आहेत आणि हा डिनॉमिनेटर दोघांना डिवाइड होणार, दोघांना डिवाइड होणार डिनॉमिनेटर, पहिल्याला डिवाइड केल्यानंतर फर्स्टला आपण जेव्हा डिवाइड करणार स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये येणार रूट एक्स मायनस रूट ए अपॉन रूट एक्स मायनस ए, मध्ये साईन येणार मायनस आणि रूट एक्स मायनस ए अपॉन रूट एक्स मायनस ए, सो इट इज 1, हा रूट अपॉन रूट तो होणार 1 आणि इकडे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे डिवायडेड बाय अंडर. आता याचं टेन्शन नाही कारण याचं लिमिट 1च असणार आहे, हा कॉन्स्टंट आहे. पण हे जे आहे या फंक्शनचं लिमिट अजूनही बघा 0/0 येतं, याचं लिमिट काय असणार 0/0. मग याला न्यूमरेटरला रॅशनलाइज करता येईल आपल्याला, मग न्यूमरेटरला रॅशनलाइज करू, न्यूमरेटरला आता रॅशनलाइज करतो, दिस इज 1/√ a + a, म्हणजे तो झाला 1/√2a. त्याला 1/√2a इकडे लिमिट एक्सटेंड्स टू ए आणि याला करणार आहे रॅशनलाइज, तिथे होऊन जाणार इंटू लिमिट एक्सटेंड्स टू ए ब्रॅकेट मध्ये रूट एक्स मायनस रूट ए ला रॅशनलाइज करण्यासाठी फॅक्टर कोण घ्यावा लागेल, रूट एक्स प्लस रूट ए हा फॅक्टर घ्यावा लागेल. सो न्यूमरेटर मध्ये ऑलरेडी आहे रूट एक्स मायनस रूट ए, त्याला मल्टीप्लाय रूट एक्स प्लस रूट ए मल्टीप्लाय करा, तसाच डिनॉमिनेटरला सुद्धा त्याला मल्टीप्लाय करावा लागेल, अंडर रूट एक्स मायनस ए आहेच इथे घेतला अंडर रूट एक्स मायनस ए आणि त्याला मल्टीप्लाय केलं ब्रॅकेट मध्ये रूट एक्स प्लस रूट ए आणि पुढचा जो मायनस 1 आहे ऍज इट इज. सो दिस इज इक्वल टू 1/√2a इंटू लिमिट एक्स टेंड्स टू ए ब्रॅकेट मध्ये हा ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर, ठीक आहे ना, ए स्क्वेअर म्हणजे एक्स आणि मायनस रूट ए चा स्क्वेअर, मग तो होणार ए
ठीक है, रूट का उदाहरण फक्त रूट एक्स का स्क्वेअर म्हणजे एक्स मायनस रूट ए का स्क्वेअर म्हणजे ए, डिनोमिनेटरला डिनोमिनेटरला रूट एक्स मायनस ए आणि इंटू रूट एक्स प्लस रूट ए, न्यूमरेटर मध्ये काय ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रूट एक्स चा स्क्वेअर एक्स मायनस रूट ए चा स्क्वेअर ए, डिनॉमिनेटरला अंडर रूट एक्स मायनस ए आणि हा डिनॉमिनेटर ऍज इट इज, पुढे मायनस पण आहे. नाउ व्हाट, आता हा अंडर रूट एक्स मायनस ए एक्स मायनस ए सोबत कट होणार, एक्स मायनस ए अपॉन अंडर रूट एक्स मायनस ए कट होणार. बघा या ठिकाणी सोबत एक्स मायनस ए डिवायडेड बाय अंडर रूट एक्स मायनस ए इक्वल टू व्हाट, आता हा जो एक्स मायनस ए आहे त्याला मी लिहू शकतो अंडर रूट एक्स मायनस ए इंटू अंडर रूट एक्स मायनस ए आणि डिनॉमिनेटरला कोण आहे अंडर रूट एक्स मायनस ए. न्यूमरेटर मध्ये एक्स मायनस ए आहे ना, त्याला अंडर रूट एक्स मायनस ए अंडर रूट एक्स मायनस ए, कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अंडर रूट मध्ये राहणार एक्स मायनस ए चा स्क्वेअर अंडर रूट च्या बाहेर आला तर फक्त एक्स मायनस, सो इट इज सिमिलर टू एक्स अपॉन रूट एक्स आणि एक्स अपॉन रूट एक्स किती असतो तो असतो रूट एक्स, म्हणजे तिथे असणार हा कट झाल्यानंतर तो असणार रूट एक्स मायनस ए, मग इथं या दोघांचं कटिंग होणार वन अपॉन अंडर रूट टू ए इंटू लिमिट एक्स टेन्स टू ए, कटिंग झाल्यानंतर वरती आहे अंडर रूट मध्ये एक्स मायनस ए डिनॉमिनेटरला आहे रूट एक्स प्लस रूट ए मायनस वन, आणि या ठिकाणी आपण डायरेक्ट मेथड युज करू शकतो कारण झिरो अपॉन झिरो नाहीये, न्यूमरेटर मध्ये झिरो आहे भले, डायरेक्ट मेथड एक्स ची व्हॅल्यू ए घेतल्यानंतर न्यूमरेटर काय होणार बघा ए मायनस ए झिरो, न्यूमरेटर झिरो होतो पण डिनॉमिनेटर झिरो नाही कारण डिनॉमिनेटर कोण आहे रूट एक्स प्लस रूट ए, एक्स च्या ठिकाणी ए घेतल्यानंतर तो होणार रूट ए प्लस रूट ए, म्हणजे डिनॉमिनेटर हा फायनाईट आहे, न्यूमरेटरचा आन्सर झिरो, झिरो डिवायडेड बाय एनिथिंग इट इज ऑलवेज झिरो, दिस इज इक्वल टू वन अपॉन रूट टू ए आणि ब्रॅकेट मध्ये याचं लिमिट येणार डायरेक्ट मेथडने, न्यूमरेटर मध्ये बघा अंडर रूट एक्स एक्स म्हणजे ए ए मायनस ए त्याचा अंडर रूट म्हणजे झिरो आणि डिनॉमिनेटर मध्ये रूट ए प्लस रूट ए म्हणजे टू रूट ए मायनस वन, दिस इज इक्वल टू वन अपॉन रूट टू ए आणि झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो मायनस वन म्हणजे मायनस वन आणि मग फायनल आन्सर येतो मायनस वन अपॉन अंडर रूट टू ए. दिस इज द क्वेश्चन फॉर सीईटी 2019. सर फिर देखला ऐड कर देगा. हाँ तर आता तुमच्या जो नोट्स मध्ये क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन मध्ये चेंज बघून द्याल. आता या सेम क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली टेक्स्टबुक मधून लिहिताना इथं मायनस साईन नाही आहे इथं जर प्लस साईन असेल, कारण जो क्वेश्चन आलेला होता सीईटी 2019 ला त्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी प्लस साईन आहे आणि जर का इथं प्लस असेल तर इथं प्लस असेल इथं प्लस असेल पुढे इकडे प्लस असेल, ठीक आहे इथं प्लस वन होणार आणि या सगळ्या शेवटी मायनस वन च्या ठिकाणी काय असणार प्लस वन असणार, मग आन्सर पॉझिटिव्ह वन अपॉन अंडर टू ए होणार, सो दॅट इज जस्ट द चेंज, आपण मायनस घेतला पण तिथे प्लस आहे, प्लस जरी असलं तरी काय फरक पडत नाही वन अपॉन अंडर टू आन्सर येणार, क्लिअर?